पूर्ण मग मी बोलतो बोलू तर द्या चांगली चर्चा चालू आहे ना का अडचण काय आपल्याला सदस्यांनी सांगितलेलं आहे ती माहिती त्या अनुषंगाने आम्ही कारण आपण इंटरनॅशनल थोडे काही त्यांचे लागे बंदे सांगितलेत मी आपले आभार मानतो की आमच्या डोळ्यासमोर ते आपण आणून दिलेले आहेत त्याच अनुषंगाने आम्ही केंद्र सरकार बरोबर डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स असेल एमई कडून आमच्या राजशिष्टाचार काटाला नेहमी काही हेत असतं काही पत्रे असतात की तुम्ही यांच्याबरोबर बोला ते करा जर आम्ही केंद्रावर थोडं पत्रव्यवहार करू जर काही चुकीचं आढळलं तर योग्य तो, तो निर्णय करू हे मी तुम्हाला आज आश्वासित करतो पुन्हा मग मी बोलतो बोलू तर द्या चांगली चर्चा चालू आहे ना का अडचण काय का आम्ही त्यांच्या उत्तरात अडचण निर्माण केली का अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट तर धन्यवाद तुम्ही कॉझेस इ इंटरनॅशनल जे संबंध तुम्ही तिथे मांडले त्याच्यावर तुम्ही टेड कमिशनर एमई ए गोश्टा। गोश्टा हो जे काही ऑथॉरिटी असतील केंद्र सरकारच्या त्याच्याशी संपर्क करून याची चौकशी कराल आणि त्याच्यावर योग्य असेल तर कारवाई कराल हे तुम्ही म्हणाल त्याचं स्वागत करतो आम्ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय या ठिकाणी तुम्ही जे मांडल की ज्यामध्ये माहूलमध्ये तुम्ही मानता त्या ठिकाणच्या लाखो लोकांचा जीव हा खर तर सरकार कोणाचं आहे काय आहे कुठल्या कंपनी आहे हे तुम्हालाही माहिती आहे या पद्धतीने तुम्ही एअर पॉल्युशन मिटिगेशन प्लॅन करायचा होता त्या एअर पॉल्युशन मिटिगेशन प्लॅनला जे एन जी टीने एकशे बेचाळीस कोटी या दोन कंपन्यांचे म्हणतो मी एएलएल एल एल आणि एस सी एल सी यांचे पैसे जो फाईन येईल तो तिथे वापरायचा होता एम पी सी ने आणि राज्य सरकारने कॅनडे कमिटी तुम्ही म्हणालात त्याच्यानंतर निरीचा रिपोर्ट आला निधीचा रिपोर्ट चौदा हजार कोटीची फाईन घेतली पाहिजे अशा चारही कंपन्यांकडून अशा पद्धतीचा रिपोर्ट आला माझा मुद्दा आहे की तुमच्याकडे म्हणजे मी तुमच्यावर आरोपपत्र करत नाहीये ही सकारात्मक चर्चा व्हावी त्यातनं तुम्हाला आम्हाला नाही तर हा प्लॅन आपण करू ते हवेतच राहील आणि माहूल सुरुवात आहे आणि म्हणून त्या माहौलच्या भागामध्ये या एअर पोल्युशन मिटिगेशन प्लॅनसाठी हा जो निधी माझ्या दृष्टीने चौदा हजार पण तो तर आपण एन सी टीला सबमिटच नाही केला कारण काय मला माहित नाही एक तर पहिली विनंती तुम्हाला आहे की या विषयाची तुम्ही चौकशी करणार का की बाबा हा एन जी टी समोर का आणला गेला नाही तो जरुरी नाही तुमच्या स्तरावर झाला असेल जरुरी कोणाच्याही स्तरावर झाला असेल तर ते तुम्ही चौकशी केली पाहिजे असं माझं पहिलं म्हणणं आहे दुसरं सुप्रीम कोर्टात त्या दोन कंपन्यांनी स्टे घेतला म्हणजे आता एकशे बेचाळीस पण जी काय कॅनडे कमिशन तुमचा अधिकार तुमचा म्हणजे खात्याचा अधिकार हा एअर मिटिगेशन प्लॅन मध्ये तुम्ही चार गोष्टी ज्या केल्या टँक मधन खालना पाणी फ्युम्स तुम्ही अडवणार गोष्टी आहेत ओव्हरऑल अजून प्लॅन करण्यासाठीचा येणार होता तो मिळवण्यासाठी सरकार काय करणार दोन गोष्टी आहे तो मी नमूद करू इच्छितो की जी कमिटी बनली बन जस्टिस कानडे साहेबांची ही एन जी बनवलेली होती ती आमच्या अखत्यारीतच नव्हती आणि फाईनचं हे कम्प्लिटली त्यांच्याकडे होतं तरी देखील आम्ही जे काही आमच्या माध्यमातून प्रॅक्टिकल सोल्युशन तिथे काढायचे होते एक तर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म म्हणजे एक थोडी दुमत आहे कारण मी पण त्या आंदोलनात थोडं सखोल गेलेलो त्याच्यात अनेक समाजातले घटक होते त्याच्यात साधारण दोन हजार परिवार असे जे तिथे जेव्हा झोपड्या काढायला लागल्या आपल्या हायकोर्ट ऑर्डर नंतर त्यांना विस्थापित करून इथे आणला आणि जो एक सगळ्याच सन्मान्य सदस्य महोदयांनी युडी खात्याकडे प्रश्न मांडला की जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट करतो त्यांना कुठपर्यंत लांब न्यायचा की तिकडच्या तिकडे त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचा एक विषय झालेला आहे पण तिथे थोडी चर्चा करत असताना ज्या काही लोकांनी म्हणजे अर्थात मी पण त्यांच्याशी जवळच चर्चा केलेली आहे हा विषय मांडला ते तिकडून आलेले विस्थापित लोक होते जे माहुल गावात राहत आहेत किंवा वर्षान वर्ष राहत आहेत कदाचित त्यांनी युज झाले असतील इम्यून झाले असतील पण तिथून काही प्रश्न न उद्भवता हा या गावातून आलेला आहे तरी देखील एनकॅप म्हणजे नॅशनल क्लीनर पॉलिसी एअर मॉनिटरिंग करतो आम्ही सगळीकडे आता चोवीस तास एअर मॉनिटरिंग करतोय सीपीसीबी आणि एमपीसीबी हे जवळून आम्ही काम करत आहोत आणि जर काही फाईन लावायची गरज पडली तरी ती आम्ही लावू आणि जो सन्मान्य सदस्यांनी विषय मांडलेला आहे की ही फाईन किंवा तो निरीचा रिपोर्ट नक्की काय झाला कुठे झाला त्याच्यावर आम्ही चौकशी करू